तर विदर्भात ठाकरे पवारांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही हे वक्तव्य केलेलं आहे भाजप नेते आशिष देशमुख यांनी. आशिष देशमुख यांनी पवार गट आणि ठाकरे गटाला हे आव्हान दिलंय, 62 डागांपैकी एकाही जागेवर उमेदवार निवडून येणार नाही असं देशमुखांचं म्हणणं आहे. ठाकरेंची शिवसेना हिनी जर विदर्भाच्या 62 जागांपैकी एक जरी जागा विदर्भात जिंकली ना तर माझं तुम्ही नाव बदलून टाका. तीच परिस्थिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची होणार आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये 62 पैकी किमान 40 पेक्षा जास्ती जागा ह्या भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या आल्याशिवाय